ही आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची यशोगाथा. हा आहे आमचा तेजोमय इतिहास. आजही हा इतिहास बुलंद ठेवण्यासाठी झगडत आहे सह्याद्री प्रतिष्ठान. आम्ही अंगी बाणवला हा महाराष्ट्राचा मराठी बाणा. जिथे शिवप्रभूंचा इतिहास ज्वलंत आहे, ज्याच्या उन्नत शिरावर सह्याद्रीचा कीर्तिमान मुकुट शोभतो आहे आणि ज्याच्या पायावर नित्य अरबी सागर अभिषेक करतो आहे, असा हा आमचा महाराष्ट्र. आजही आमच्या नसानसात तो लावा उफाळतो जेव्हा आम्ही गर्जतो एकच महामंत्र, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी शुभम सकरम रेसे राहणे तालुका सावंतवाडी. आज मी या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग आयोजित ऑनलाईन किल्ले स्पर्धेसाठी पन्हाळगड पावनखिंड व किल्ले विशाळगड यांची प्रतिकृती केलेली आहे. ही तिन्ही ठिकाणे आपणास इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटनेची आठवण करून देतात. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर असताना सिद्धिजोहरने पन्हाळ्याला वेढा दिला होता. पण तब्बल 4 महिन्यानंतर महाराज सुखरूप पावनखिंडीतून विशाळगडी पोहोचले. चला तर मग महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यातील महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती जाणून घेऊया. तर हा पन्हाळा पन्हाळ्याची जमिनी सपाटीपासून उंची 400 मीटर आहे. तर तटबंदीची उंची 7 फूट आहे. पन्हाळगडाहून पन्हाळगडावर गेल्यावर 3 दरवाजा लागतो. 3 दरवाज्याहून गोपाळ तीर्थ, खोडक तलाव व पुसाटी बुरुज, बाले किल्ल्यावर अंबरखाना आहे, पराशर गुहा, नायकिनीचा महाल, कालीबुरुज, संभाजीराजे मंदिर व सज्जाकोटी, वाघ दरवाजा. ही ठिकाणे बघायला मिळतात. इथून राजदिंडी गेली होती. पन्हाळ्यापासून पावनखिंड 50 किलोमीटर आहे. पन्हाळगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात येतो. मसाई पठार, मसाई मंदिर, कुंभारवाडी, कुवारखांब, खोदवाडी, मांडलईवाडी, आंबेवाडी, कटकवाडी, पाटेवाडी, धनगरवाडा, सुकामाचा, मसवडेमाण व इथे पांढर पाणी लागते. पांढर पाणी होऊन पुढे पावनखिंड लागते. त्याचे खरे नाव घोडखिंड आहे. पन्हाळगड आणि विशाळगडला जोडणारी अतिशय अवघड व अरुंद असलेली खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते. या कारणामुळे यातून एकावेळी एकच घोडस्वार जाऊ शकत असत म्हणून याला घोडखिंड असेही म्हटले जाते. या खिंडीमध्ये बाजीप्रभू व 600 बांधल मावळ्यांच्या रक्तामुळे ही खिंड पावन झाली. ह्या कारणामुळे याला पावनखिंड असे नाव पडले. आता बघूयात विशाळगड. नावाप्रमाणेच विशाल असलेला विशाळगड कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे. हा किल्ला कोकणातील बंदरे आणि कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. गिरिदुर्ग प्रकारातील असलेला विशाळगड समुद्र सपाटीपासून सुमारे 1130 उंचीचा आहे. विशाळगडावर मुठा दरवाजा, त्याच्या पुढे गेल्यावर अमृतेश्वर मंदिर, विहीर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, महादेव मंदिर व इथे कडेलोट आहे.
इकडे राजवाडा मलिक रेहान दर्गा व अंबिकाबाईची समाधी आहे. ही ठिकाणे विशाळगडावर आपल्याला बघायला मिळतील. मी आशा करतो की आपल्याला ही प्रतिकृती आवडली असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.